सातारा शहर पोलीस स्टेशनचा मुद्देमाल एक विभाग असतो आणि त्यामध्ये गुन्ह्यातल्या गाड्या इतर देवारस पडलेल्या गाड्या अशा पद्धतीने आमच्याकडे जमा केल्या जातात। गुन्ह्यातल्या ज्या गाड्या आहेत त्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ज्या त्या मालकांना परत करायच्या असतात व न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जे काही आदेश होईल त्याप्रमाणे त्याचं डिस्पोजल केलं जातं। परंतु ज्या बेवारस गाड्या आहेत अशा जमा केलेल्या असतात आणि त्याचं कोणीही या ठिकाणी मालकी हक्क दाखवत नाही, परंतु पोलिसांची प्रोसिजर आहे पेपरला देणे, वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती देणे की अशा अशा गाड्या ज्या आहेत पोलीस स्टेशनला जमा आहे, कोणी असेल तर आपला मालकी हक्क दाखवा, त्याप्रमाणे आम्ही पेपरला दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे आज आमच्याकडं 73 मोटरसायकली आणि एक झेन फोर व्हीलर अशा 74 गाड्या कोणीही मालकी दाखवली नाही, त्याचा आज आम्ही या ठिकाणी लिलाव केलेला आहे। आम्ही लिलावाची पद्धत ती पण पेपर आउट केलेली होती की ज्यांना लिलाव घ्यायचा आहे त्यांनी 25,000 रुपयाचं डिपॉझिट भरायचं आणि लिलावाच्या दिवशी बोली बोलायची अशा पद्धतीने आमच्याकडे 13 लोकांनी भरलेले होते 25,000। आत्ता त्याचा लिलाव झालेला आहे। लिलाव हा सुरुवात 1 लाखापासून सुरू झाला आणि 2 लाख तो फायनल झालेला आहे आणि त्या पद्धतीने आज हा लिलाव संपलेला आहे।